श्री राम स्कूल ऑफ स्कॉलर्स, ठिकाण श्री साई समर्थ नगरी डिग्रस, नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमच्या शाळेची वैशिष्ट्ये: प्रशस्त व आकर्षक शाळेची इमारत, 400 मीटरचे भव्य खेळाचे मैदान, डिजिटल स्मार्ट बोर्ड सोबत आकर्षक वर्ग खोल्या, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, सुसज्ज कम्प्युटर लॅब, CCTV ची सुविधा देखील उपलब्ध, प्रत्येक वर्गामध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या, तसेच स्कूल बसची सुविधा उपलब्ध, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, प्रत्येक महिन्याला पालक सभेचे आयोजन. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर डिग्रस मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. डम्पिंग ग्राउंड मध्ये साठलेला कचरा शेतात येत असल्याने शेतकरी त्रस्त. डिग्रस येथे घंटा गाड्या थांबवून शेतकऱ्याने केले आंदोलन. डिग्रस शहरापासून जवळच असलेल्या निंबा शेत शिवारात डिग्रस नगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. डिग्रस शहरातील कचरा घंटा गाड्याच्या सहाय्याने वाहून नेऊन हजारो टन कचरा शहराबाहेर असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो. त्या डम्पिंग ग्राउंडला केवळ तारेचे कंपाऊंड असून येथील साठवलेला कचरा मागील 4 वर्षापासून उडून शेजारी असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात आणि विहिरीत जात असल्याने शेताचे तसेच विहिरीचे दूषित पाणी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. मागील 4 वर्षापासून शेतकऱ्यांना यामुळे लाखोचे नुकसान होत असल्याचे निवेदन शेतकरी हिरा बाळापुरे, पुंडलिक थोरात, वंदना शिंदे यांनी 4 वर्षात वेळोवेळी नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या निवेदनाला नगर परिषदेने केराची टोपली दाखवत कोणतेही ठोस पावले उचलले नसल्याने अखेर मंगळवारी 7 जून रोजी शेतकऱ्यांनी डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकणाऱ्या घंटा गाड्या थांबवून डम्पिंग ग्राउंडची सुधारणा करून न्याय मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी शेतकरी हिरा बाळापुरे यांनी आपले विचार व्यक्त केले. हमको कचरा डालने से खेती वाले को तकलीफ हो रही यहाँ पर बहुत, चांद से यही तकलीफ हो रही, बहुत परेशान है हम इससे, ये खेती से, और इसने मान रहे नहीं ये नगर पालिका के लोग, और हमेशा हमको तकलीफ दे रहे हैं. हम इसको कितनी बार अर्जी दिए, कुछ भी करे हमने लोगों को, ये कि लोग अभी तक हमारा कोई निर्णय लिए नहीं लोगों ने हमारा, इन्होंने अभी तक 19 कन से हमारा कम से कम आज 22 आ गया. आज हमने निर्णय लिए, हमारी मजबूरी आ गई कि हमको इनके गाड़ा रोकना पड़ रहा है हमेशा, इसकी वजह से क्योंकि हमारी खेती पूरी पन्नी से भरे वाली है, हमारे नुकसान लाखों रुपये का खेती का नुकसान हो रहा हमारा हमेशा. एक साल नहीं, हम 5 साल से परेशान है ज़मीन पर ही, इनकी 5 साल से हम तकलीफ सहते आ रही है, लोगों की तकलीफ सहते आज हमको ऐसा टाइम आ गया कि हमको इनकी गाड़ियाँ रुकाने की मजबूरी आ गई. इससे हमारा काम नहीं होया, हमारा इंसाफ नहीं मिला, तो हम आज इसकी वजह से फांसी ले सकते हैं हमारा लगा कर आज, मगर गाड़ी हम जान देंगे नहीं उनके यहाँ से. 2019 लगना नहीं, तहसीलदार, नगर परिषद, थानेदार साहब फक्त हे देते आश्वासन, होईन आज, होईन उद्या, होईन, पण आत्तापर्यंत झालं नाही. किती वर्ष झाली या गोष्टी, 2019 आमच्याजवळ सगळे रेकॉर्ड आहे, सही सिक्का आहे सायबर लोकांचे, OC आहे त्यांची झेरॉक्सवर, सगळं आहे आमच्याकडे. आता आम्ही यांच्या गाड्या जाऊ देणार नाही, जवरक ते लेखी देणार नाही, तवरक आम्ही नगर परिषदची एकही गाडी डम्पिंग ग्राउंडमध्ये येऊ देणार नाही. आम्ही दिवस रात्र इथंच थांबू, रातभरही थांबू, पण त्यांची गाडी अंदर येऊ देणार नाही. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं उपाशी आहे, आता किती वाजले तुम्हीच पहा, तरी आम्ही जाऊ देणार. रात्री 10 वाजले तरी आम्ही इथंच थांबणार. जवरक तहसीलदार साहेब किंवा CO साहेब स्वतः येऊन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही गाडी जाऊ देणार नाही, म्हणजे जाऊ देणार नाही. फक्त म्हणते किती वेळचा बसून आहे, 10 वाजल्यापासून साहेब यायला लागले, CO साहेब, दारव्यावाले कोणते आहेत, आणखीन आले नाही. किती वाजले आता, उपाशी आहे आम्ही, साहेब लोकांना काय पंख्यात बसते, पगारा खाते फक्त, असं थोडी चालणार आहे. मग आम्ही उन्हा तानाच उभं आहे कवाच. नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता गौरव मांडले व आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांना कचरा घंटा गाड्या शेतकऱ्यांनी अडवल्याचे कळताच त्यांनी घटनास्थळी 12 दरम्यान धाव घेतली होती. मात्र त्यांनी संबंधित शेतकऱ्याशी कोणतीच चर्चा केली नाही, तसेच सदर शेतीची पाहणी देखील केली नसल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले आहे. संबंधित शेतकरी सकाळी 7 वाजतापासून जेवण न करता डम्पिंग ग्राउंड जवळ बसून आंदोलन करीत होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. कचरा गाड्या दुपारनंतर कचरा न टाकताच परत गेल्या.
शहरात रोज मोठ्या प्रमाणावर कचरा निघतो, त्यात डंपिंग ग्राउंड जवळील शेतकरी त्यांना होत असलेल्या नुकसानामुळे कचरा टाकू द्यायला तयार नाहीत। जर पालिकेने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होणार असून पालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।